दिवाळी आली दिवाळी आली सर्वजण एकत्र जमली ही मनू आणि हा सोहम सोहम हा मनूचा लहान भाऊ ही मनूची आई हे मनूचे बाबा मनू तिच्या वडिलांना बाबा म्हणते ही मनूची आजी आजी म्हणजे बाबांची आई हे मनूचे आजोबा आजोबा म्हणजे बाबांचे वडील आजी आजोबा घरात सारे जण आनंदात ही मनुची आत्या आत्या म्हणजे बाबांची बहीण हे मनुचे काका काका म्हणजे बाबांचे भाऊ ही मनुची काकू काकू म्हणजे काकांची बायको हे काकूचे बाळ तिचं नाव लिलू लिलू म्हणजे मनुची चुलत बहीण आता आपण मनूच्या आजोळी जाऊया आजोळ म्हणजे आईचे माहेर मनूच्या आजोळी तिची आजी राहते तिचे आजोबा राहतात मनूचा मामा राहतो मनूची मामी राहते मनूची मावशी राहते ही मनूची आजी ही आजी म्हणजे मनूच्या आईची आई हे मनूचे आजोबा हे आजोबा म्हणजे मनूच्या आईचे वडील हा मनूचा मामा मामा म्हणजे आईचा भाऊ ही मनुची मामी मामी म्हणजे मामाची बायको ही मनुची मावशी मावशी म्हणजे आईची बहीण मनूची आई बँकेत काम करते मनुचे बाबा शिक्षक आहेत मनूची आजी सुंदर रांगोळी काढते मनूचे आजोबा गायक आहेत मनूचे काका काकू किराणा दुकान चालवतात मनूची आत्या नाच शिकते मनुचे आजोळ एका छोट्या गावात आहे गावाबाहेर त्यांचे मोठे शेत आहे मनुच्या आजोळी तिचे आजी आजोबा शेती करतात मनुचा मामा शेतीत खूप नवे प्रयोग करतो मनुची मामी सुंदर स्वेटर विणते मनूची मावशी छान भरत काम करते हे मनूचे कुटुंब आपण काय शिकलो मुलांनो मनूच्या कुटुंबाची माहिती आपण समजून घेतली मनूच्या नात्यातील सगळेजण आपल्याला माहीत झाले तिचे आजी आजोबा आत्या काका मामा मावशी सगळ्यांशी आपली ओळख झाली कोणाला काय म्हणतात तेही कळले कोण कोण काय काय काम करतात तेही कळले गायन करणाऱ्यांना गायक म्हणतात शाळेत आपल्याला शिक्षक शिकवतात हे कळले ना तुम्हाला या निमित्ताने किती नवे शब्द शिकलात ना तुम्ही आजूळ स्वेटर माहेर जमणे विणणे या क्रियाही तुम्हाला समजल्या आता तुमचे नातेवाईक आम्हाला सांगा बरं एक तुझ्या घरी कोण कोण राहतात दोन तुझे आई बाबा काय काम करतात तीन आजोळ म्हणजे काय चार तुझे आजोळ कुठे आहे पाच तुझ्या आजोळाविषयी थोडक्यात माहिती सांग